आंबेगाव येथील पूर्वेकडील बहुतेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेशाचं विसर्जन करण्यात आलं. शासनाच्या आणि मनसे पोलीस स्टेशनच्या वतीनं डीजे बंदीचं आवाहन करण्यात आलं होतं. लोणी धामणी पारगाव तसेच परिसरातील अनेक मित्रमंडळांनी शासनाच्या आदेशाचं पालन करत ढोलताशाच्या गजरात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील बहुतेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्यात आले. शासनाच्या आणि मंचर पोलिसांच्या वतीने डीजे बंदीचे आवाहन करण्यात आले होते. लोणी धामणगाव पारगाव शिंगवे वडगाव मांदळेवाडी जारकरवाडी निरगुडसर आदी बहुतेक गावातील तरुण मित्रांनी शासनाच्या या आदेशाचे पालन करत गुलालाला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सासरू नयनांनी आपल्या लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. फेटे परिधान केलेले युवती हे बहुतांशी मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वाद्यांच्या मंजूळ स्वरात निघालेली मिरवणूक कर्णकर्कश डीजेपेक्षा अधिक भाव खाऊन गेली. 100 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज हा कोणत्याही सजीवाला कायमचे बहिरेपण देऊ शकतो. शिवाय ध्वनी प्रदूषण होते ते वेगळेच. वयोवृद्ध लहान मुले आजारी व्यक्ती यांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो. तसेच सामाजिक शांतता देखील धोक्यात येऊ शकते. मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील मंडळांना डीजे विरहित मिरवणुकीचे आवाहन केले गेले होते. तालुक्यातील पूर्वेकडील बहुतांश मंडळांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या मिरवणुका 1 वाजता संपवत गणेश सोहळा संपन्न झाला. प्रतिनिधी केदारनाथ बरोळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, मंचर.